Hello students, how are you? I think you all are better. To the last period, we saw a little song. Now, we are going to see another song. See, song 2. This song is also very simple. हे गाणं सुद्धा खूप सोपं आहे. पहा, खास करून या गाण्यामध्ये जे येलो शेडने डार्क केलेले शब्द आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. पहा, सॉन्ग 2, लिसन केअरफुली. द मोर वी गेट टुगेदर, 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 द more we get together, the happier we shall be. For your friends are my friends, and my friends are your friends. The more we get together, the happier we shall be. हे व्यवस्थित पुन्हा पुन्हा ऐकायचंय. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे आणि तो उच्चार स्पष्ट होण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा ऐकायचंय आणि प्रयत्न करायचा आहे. इन एनी लँग्वेज लिसनिंग इज द बेस ऑफ अचीविंग. कुठल्याही भाषेमध्ये ऐकणे हा पाया आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याला एखादी भाषा व्यवस्थित शिकायची असेल तर ती भाषा त्या भाषेत बोललेलं हे पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे. अर्थात जेवढं तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बोलता येईल, चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल, चांगल्या पद्धतीनं संवाद साधता येईल. देअरफोर द बेस ऑफ एनी लँग्वेज इज लिसनिंग. देअरफोर लिसन इट अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा ऐका, नक्कीच तुम्हाला मी काय बोलतोय ते समजेल. पहा, मग पुन्हा आता हे जे सॉन्ग आहे हे सॉन्ग मी माझ्या आवाजात तुम्हाला गाऊन दाखवतोय तेही तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकायचंय आणि पुन्हा पुन्हा ऐकून त्याच पद्धतीनं गाण्याचा प्रयत्न करायचा आहे. लिसन केअरफुली. द मोर वी गेट टुगेदर, 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 द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी शल बी. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी गेट टुगेदर, द हॅपियर वी शल बी, द हॅपियर वी शल बी. या पद्धतीनं हे गीत गायचं आहे. बाय धिस वे हे गाणं तुम्हाला पुन्हा पुन्हा गायचं आहे. कदाचित माझा आवाज तितकासा योग्य नाही आहे, तुम्ही तुमच्या मधुर मंजूळ आवाजात हे गायचं आहे. युअर स्वीट व्हॉइस यू हॅव टू सिंग ऑन युअर ओन. पुन्हा पुन्हा व्यवस्थित ऐकायचं आहे आणि पुन्हा पुन्हा गायचं आहे. इथं खाली येलो मार्क्स करून पुन्हा चार शब्द दिलेले आहेत. सिंग, डान्स, प्ले, स्वे. या चारही शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. मग गेट या शब्दाच्याऐवजी हे शब्द ठेवायचे आहेत आणि पुन्हा हे गीत सादर करायचं आहे. पहा, फॉर एक्झाम्पल, द मोर वी सिंग टुगेदर, 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 द मोर वी सिंग टुगेदर, द हॅपियर वी शल बी. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स, अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स. द मोर वी सिंग टुगेदर, द हॅपियर वी शल बी. या पद्धतीनं डान्स, प्ले, स्वे हेही शब्द वापरायचेत. आणि हे येलो मार्क केलेले शब्द म्हणजे काय याविषयी आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे.
गेल्या वर्षी अशा शब्दांना काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिंग, डान्स, प्ले, स्वे, कम, गो, वॉक, रन, क्राय, जम्प, क्लाइम, स्लीप, या सर्व शब्दातून काय दिसते? ॲक्शन. बरोबर, या सर्व शब्दांमधून ॲक्शन दिसते. आणि ज्या शब्दातून ॲक्शन दिसते त्या शब्दांना काय म्हणतात? वर्ब, क्रियापद. शाबास. पुन्हा पुन्हा ही पोएम म्हणायचे, ऐकायचे. यू हॅव टू लिसन इट अगेन अँड अगेन अँड सिंग अगेन अँड अगेन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये दादा असेल, दीदी असेल, मम्मी पप्पा यांच्याशी थोडं थोडं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाय पप्पा, हॅलो मम्मी, हाय दादा, हाव आर यू, या पद्धतीनं थोडं थोडं बोलायला सुरुवात करायची. कारण ऐकलं आणि बोललं म्हणजेच थोडंसं काहीतरी आपण शिकलो, नाहीतर इंग्लिश या भाषेला शिकून उपयोगच काय आहे? ते शिकायचं आहे आणि त्याचं सादरीकरणही आपण करायचं आहे. आणि ही पोयम तुम्हाला लिहूनही काढायची आहे. ओके, टिल देन बी हॅप्पी.